गुड मॉर्निंग स्टूडंट. हॅलो, तुम्ही व्यंजन अभ्यासत आहात. त्याच्यामधली आपली शेवटची लाईन चालू आहे. शेवटच्या लाईनमधला दुसरा शब्द आहे आपण षटकोन पाहिला होता, हो ना. पहिला आता स स ससा स ससा. ससा कुठे राहतो? ससा जंगलामध्ये राहतो. काही लोक त्याला पाळण्यासाठी सुद्धा घरी आणतात, पिंजऱ्यामध्ये सशाला ठेवतात. ससा काय खातो? गाजर आणि कोळे कोळे गवत खातो, तसेच मुळासुद्धा खातो, हो ना. सशाचा रंग कसा असतो? पांढरा असतो. गुबगुबीत ससा असतो. सशाला दोन मोठे कान असतात. ससा खूप जोराचा धावतो. ससा कोणाचा मित्र आहे माहिती आहे का? ससा कासवाचा मित्र आहे, हो ना. ससा आणि कासवे दोघं जण मित्र आहेत, असं गोष्ट आहे त्यांची. मग स ससा. ससा कसा काढायचा आहे? स बघा, इथे र काढून त्याला स्लिपिंग लाई द्यायची. आता सोप्पा आहे, तुम्हाला र तर येतोच, र रथ, है ना. त्याच्या इथे स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन दिली का? स होतो. स ससा, स ससा, स ससा. र काढून त्याला पाठच्या बाजूला स्लिपिंग लाईन द्यायची आहे, स्टँडिंग लाईन. स ससा, 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 स ससा. सोपं आहे ना. र काढून त्याला बघा, इथं र काढलाय, स्लिपिंग लाईन दिले, स्टँडिंग लाईन दिले, अगेन स्लिपिंग लाईन. स ससा. मग स वरून येणारी अक्षरं कोणती आहेत? दिसत आहेत का तुम्हाला स वरून येणारं अक्षर? बघा इथे सडक, साहस, सरळ, सनई, सहज. याच्यापेक्षा तुमच्या घरामध्ये सुद्धा काही लोक असतील, त्यांचं अक्षर पहिलं नाव स वरून येत असेल. मग स अक्षराला स्लिपिंग लाईन करा. सडक, साहस, सरळ, सनई, सहज. कळतंय? मग स ससा आपण अभ्यासलाय. मग टू लाईनच्या नोटबुकवर कसा लिहायचा? स बघा इथे, स स ससा, है ना. ही टू लाईनची नोटबुक आहे, इथे स काढलाय, स ससा, हो ना. मग हा होमवर्क तुमच्या नोटबुकवरती करायचा आहे आणि हे नावं तुम्हाला नोटबुकवर लिहायचे आहेत आणि स अक्षराला स्लिपिंग लाईन करायची आहे. स वरून आपण कोणतं अक्षर अभ्यासलेलं आहे? स ससा. आणि मी ज्या पद्धतीने इथे तुमचा होमवर्क असे बॉक्स करून लिहिलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करायचं आहे. थँक्यू, बाय बाय.